दुर्दैवाच्या दशावतारात अविचार कशी भर घालतो याचा अनुभव एका ऊसतोडणी मजूर दाम्पत्याला आलाय या दाम्पत्यानं चौथंदा सुद्धा मुलगीच होईल या भीतीनं घेतलेल्या एका निर्णयामुळे आता त्यांच्यावर गजाड व्हायची वेळ आली आहे असं काय आणि कुठं घडलंय पाहूयात येवती इथल्या पीजी पाटील यांच्या शेतातील आंब्याच्या बागेत खोपीमध्ये बेकायदेशीरित्या गर्भपात करण्यात आल्याची माहिती इस्पुर्ली पोलिसांना मिळाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली त्यावेळी एका महिलेला सलाईन लावून झोपवण्यात आलं होतं तर सव्वीस ते सत्तावीस आठवड्यांचं पुरुष जातीचं अर्भक साडीत गुंडाळून ठेवण्यात आलं होतं अर्भकाला पुरण्यासाठी खड्डा सुद्धा काढण्यात आल्याचं दिसून आलं येवती इथं एका ट्रॅक्टर मालकाकडे आलेल्या ऊसतोडणी मजूर दाम्पत्याला पूर्वी तीन मुली असल्यामुळं वेळी मुलगीच होईल या भीतीनं गरोदर पत्नीचा गर्भपात करण्याचा निर्णय घेतल्याचं ऊसतोडणी मजूर पतीनं सांगितलं एका खासगी डॉक्टरकडं कंपाऊंडर म्हणून काम करणाऱ्या धामोडपैकी कुर्णेवाडी इथल्या शिवाजी चौगुले यानं त्याचा कोते इथला साथीदार वैभव पाटील याच्या मदतीनं हा गर्भपात केला या प्रकरणी डॉक्टर शैलजा पाटील यांच्या तक्रारीवरून ऊसतोडणी मजूर दाम्पत्यासह शिवाजी चौगुले आणि वैभव पाटील यांच्याविरुद्ध राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असून गर्भपात झालेल्या महिलेला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं आहे